धर्मामध्ये प्रवेश केला नेमकं तिथं काय काय झालं कसे विधी झाले आणि तुम्ही मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये प्रवेश घेताना नेमके तुम्हाला आ, काय गुरुमंत्र दिलेला आहे धीरेंद्र शास्त्री यांनी संपूर्ण प्रक्रिया जरा आम्हाला समजून सांगा आता काल आम्ही आमचा जो तिथं प्रवेश झाला त्याच्यानंतर तिथं थोडस आमची पूजा काल आमची तिथं करून घ्यायची होती बरं प्रवेश झाल्यानंतर बरेचसे दहा बारा ताट आणले पूजा वगैरे आम्हाला ती विधी करायची होती परंतु तिथं काही लोक असं मध्येच घुसले गडबडीत तर त्याच्यानंतर आम्ही आमचे मित्र बजरंगदालाचे कार्यकर्ते कुणाल भांडारी मग संग आम्ही गेलो तिथं आमची विधी करून घेतली शुद्धीकरण करून घेतलं आता ते शुद्धीकरण आम्ही व्यवस्थित केलं प्रभूची कृपा होती आणि बागाच एवढं काय आठवत नाही कारण आता तो अभ्यास करण्यासाठी एकच राधा नाम जपो आप... तुमच्या सोबत कालच शुद्धी प्रक्रिया झालेली आहे तर नेमकं काय घडलं होतं ते थोडस सांगा हो काही बरेचशे देवांची आपण आहुती दिली आणि ते आपण नाही का ओम स्वहा आता एवढं लक्षात नाही कारण का आम्ही फार थकलो होतो सर आणि फार त्रास झाला आम्हाला कारण ते धावपळीत आणि कधी जा आमचं शुद्धीकरण करून घेतलं आणि आता आम्ही पक्के हिंदू झालो बर धन्यवाद शिवरामजी तुम्ही आणि तुमच्या पत्नी या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आणि तुमचा एकंदरीतच मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये जाण्याचा जो अनुभव होता तो आमच्यासोबत शेअर केला त्याबद्दल आभार काय चुकलं तर क्षमा करा माफ करा जय श्रीराम जय बागेश्वर जय हनुमान जय राधे कृष्ण आणि यासोबतच बुलेटीन मध्ये घेतो एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीप एबीपी माझा एबीपी दिवाळी अंकामध्ये जी कथा आहे ती कथा एका लहान मुलाचं महाविश्व